मस्त असे फुगलेले, टेस्टी आणि तेवढेच क्रिस्पी आज आपण साबुदाणे वडे बनवूया. नमस्कार फ्रेंड, मी मुग्धा चिले फूड्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी साबुदाणे वडे. मग ते कसे बनवायचे ते चला पाहूया. वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी साबुदाणे. हे साबुदाणे मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेते. धुतल्यावर आपण हे साबुदाणे 1.5 तासासाठी जास्ती पाणी टाकून भिजवून घेऊया. 1 ते 1.5 तासानंतर आपण हे साबुदाण्यामधलं सर्व पाणी काढून घेऊया. पाणी काढून आपण हे साबुदाणे 6 तास तसेच ठेवणार आहोत. 6 तासानंतर इथे पहा, साबुदाणे मस्त असे भिजलेले आहेत आणि मस्त फुगलेत. आतमध्येपर्यंत हे भिजलेले आहेत व्यवस्थित. आता आपण ह्याचे वडे बनवून घेऊया. त्यासाठी मी ते एक हा मोठा बटाटा उकडून घेतला आहे, तो त्यामध्ये टाकते. चवीनुसार मीठ टाकूया आपण त्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये मी 1/2 चमचा जिरं टाकून घेते. 2 ते 3 मिरच्या बारीक चिरलेल्या टाकूया. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं त्यामध्ये मी टाकून घेते. 1 छोटी वाटी बारीक केलेले शेंगदाणे आपण टाकूया. आता हे मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनटं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. साबुदाणे तुम्ही जेवढे चांगले मळाल तेवढेच साबुदाण्याचे वडे क्रिस्पी होतात. इथे मी व्यवस्थित असं साबुदाणे मळून घेतलेत, एकजीव झालेत सगळे. हे पहा, आता आपण ह्याचे वडे बनवून घेऊया. 1 लिंबाएवढा गोळा घेऊन मी तळहाताला तेल लावून घेते, म्हणजे आपल्याला वडे बनवताना चिपकणार नाहीत हाताला. आणि असं गोल करून तळहाताने मी ती प्रेस करते. साबुदाणे व्यवस्थित असे मळल्यामुळे साईडनी कुठेही साबुदाणे वडे फुटलेले नाही आहेत. हे पहा, ही सेम प्रोसेस करून आपण सगळे साबुदाण्यांचे वडे बनवून घेऊयात. 1 वाटीमध्ये 10 ते 12 साबुदाणे वडे होतात आणि खूपच टेस्टी असे होतात. तुम्ही जरूर ट्राय करा. इथे आपण साबुदाण्यांचे वडे बनवून घेतलेले आहेत. 10 ते 12 साबुदाण्यांचे वडे झालेले आहेत. कुठेही चिपकलेला नाही आहे किंवा तुटलेला नाही, मस्त असा गोल असा झालेले आहेत वडे. आता आपण हे फ्राय करून घेऊया. 1 कढईमध्ये मी तेल घेतलं आहे, ते चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मी 1-1 करून असे वडे टाकून घेते. वडे फ्राय करत असताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. वडे तेलामध्ये टाकल्यानंतर आपण 2 ते 3 मिनटं त्यांना आपण परतायचे नाही आहेत, त्यांना तसेच फ्राय होऊ द्यायचं आहे. तेलाचे बुडबुडे कमी झाल्यावर आपण हे परतून घेणार आहोत. जर चिपकले असतील तर ते झाऱ्याच्या साह्याने आपण वेगळे करून घेणार आहोत. इथे पहा, हे चिपकलेले आहेत, मी वेगळे करते, इझिली वेगळे होतात ते. आणि हे आता मी परतून घेते. वड्यांना केशरी असा कलर येईपर्यंत आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तुम्हीच पहा, असा वड्यांचा कलर चेंज होतो आहे. इथे लालसर असा कलर आला आहे. तेलाचे बुडबुडे हे पूर्णपणे कमी झालेले आहेत, याचा अर्थ आपले वडे फ्राय झालेले आहेत. आता हे मी काढून घेते. मस्त असे फुगलेले आणि मस्त क्रिस्पी असे आपले साबुदाणे वडे तयार आहेत. सेम प्रोसेस करून आपण सर्व साबुदाणे वडे फ्राय करून घेऊया. अगदी झटपट होणारे साबुदाणे वडे आहेत, अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहेत. तुम्ही उपवासासाठी जरूर ट्राय करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडलीच तर लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन आपण पुन्हा भेटूया चिले फूड्समध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.